आगामी जिला परिषद एवं पंचायत समिति चुनाव के मद्देनजर विधायक विवेक पाटिल की अध्यक्षता में जिला परिषद चुनाव क्षेत्र निहाय बैठकों का आयोजन किया जा रहा है। बृहस्पतिवार को नावड़े जिला परिषद निर्वाचन क्षेत्र की बैठक तलोजा में सम्पन्न हुई। इस बैठक के लिए विधायक विवेक पाटिल, पूर्व नगराध्यक्ष जेएम म्हात्रे, शेकापक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल, शिवसेना तालुका प्रमुख रामदास पाटिल, शेकापक्ष के तालुका सचिव नारायण गरत, पंचायत समिति सदस्य हरेश केणी, हजीमिया पटेल, मुजीब शेख, खरगर विभागीय सचिव रामशेट करावकर, अनंत पाटिल, इरफान पटेल आदि गणमान्य सहित गठबंधन के कार्यकर्ता एवं स्थानीय नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर उपस्थितों को संबोधित करते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि गठबंधन के माध्यम से हमने यहां की जनता को विकास की राह दिखाई है, मगर सत्ता में होने के बावजूद भी स्थानीय विधायक प्रशांत ठाकुर यहां की जनता को पीने का पानी तक मुहैया नहीं करा सके। यहां के लोगों की तकलीफें दूर करने के लिए शेकापक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल को ही पहल करनी पड़ रही है, लिहाजा केवल मतों के लिए यहां की जनता का इस्तेमाल करने वाले कांग्रेस को इस बार जनता सिरे से खारिज करेगी, ऐसा प्रतिपादन विधायक विवेक पाटिल ने किया। या ठिकाणी पाण्याच्या प्रश्नाचा बाबू यांनी उल्लेख केला, बाळाराम पाटील यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं, पण एक गोष्ट ते विसरले की ज्यांना आमदार केला तुम्ही इथं गावातनं 3-350 मताची आघाडी दिली त्या आमदार निधीतनं त्या पाईपलाईनला पैसे आले नाही, पण बाळूशेट पाटलांचा पराभव झाला असला तर बाळूशेटनी मात्र त्यासाठी निधी मिळवून दिला। हा काँग्रेस आणि शेकापक्षाचा फरक आहे, गोष्ट लक्षात ठेवा आणि हा फरक घेऊन मतदारापर्यंत जा। ज्याने काँग्रेसचा सरपंच करण्यासाठी मदत केली, ज्याने त्या ठिकाणी प्रयत्न केले, त्यांची जर ह्यांच्याशी काम होत नसतील तर हे लोकांची काम काय करणार आहेत, हा सवाल घेऊन लोकांसमोर आपण मतदानाची मागण्यासाठी आपण जायला पाहिजे। आणि ते जात असताना गेली अनेक वर्ष आम्ही ह्या ठिकाणी काम करतो आणि या कामातनं तळोजा विभागामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात काम करून आपण लोकांची मनं जिंकत असतो। मी भाषणाच्या सुरुवातीला हे म्हणालो की सगळ्यात जास्त मताधिक्य हा मतदारसंघ मिळवून देईल तो काय आमच्या तोंडाकडे बघून देत नाही। मतदार मतदान करत असताना आमच्या चेहऱ्याकडे बघून की आमच्या तोंडाकडे बघून देत नाही, तर आम्ही केलेल्या कामाच्या बदल्यात मोबदल्यामध्ये या ठिकाणी मतदान करत असतो। वहीं बालाराम पाटील ने अपने बयान में कहा कि भले ही तलोजा ग्राम पंचायत में हम सत्ता में नहीं है, मगर जनता की समस्याएं सुलझाना हम हमारा उत्तरदायित्व तो समझते हैं। मित्रांनो, तळोजाची ग्राम पंचायत जरी काँग्रेसकडे असली तरी शेवटी जनतेची सेवा करण्याचं काम हे शेतकरी कामगार पक्ष शिवसेना युतीच्या कार्यकर्त्याला करावं लागतं आणि त्या अनुषंगानं बाबूला स्वच्छ शुद्ध पाणी देण्याचं काम शेकाप शिवसेना सत्तारूढ असलेल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण केलेला आहे। इस बैठक के दौरान शेकापक्ष की कार्यप्रणाली से प्रेरित होकर अल्पेश सिंह, राजू पांडे, रवि पांडे, शैलेश उपाध्याय, शैलेंद्र उपाध्याय, बद्रीनारायण पांडे, रविशंकर सिंह तथा सत्तार सिंह आदि कांग्रेसी कार्यकर्ताओं ने शेकापक्ष में प्रवेश किया, जिनका स्वागत विधायक विवेक पाटिल एवं अन्य गणमान्यों के हाथों किया गया।